हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण दररोज भाडाच्या भरतीसाठी तयारी करतो ज्याच्यामध्ये आपण दररोज एक गेस पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत चार पेपर आतापर्यंत आपले कम्प्लीट झाले पाचवा पेपर आपला चालू आहे याच्यातले आपण जी के सामान्यांचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासह पाहिले तसेच गणिताचे सर्व प्रश्न एक्सप्लेनेशन आणि त्यांच्या ट्रिक्ससह मी तुम्हाला ते त्याच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आज आपण याच्यातले बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करूया आणि कशा टाईपची प्रॉब्लेम येतात आणि त्यांच्या ट्रिक्स कशा यूज करायच्या ते सगळ्याची आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया तुम्ही सुद्धा महाडाची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकोनला क्लिक करा जेणे व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटत नाही आणि मी त्या व्हिडिओला लाईक करणे विश्रोत मी त्यांचा शेअर सुद्धा करा तुम्हाला सुद्धा या सगळ्या पेपरच्या पीडीएफ पाहिजे असतील या सगळ्या टेस्ट जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला दहा पीडीएफ पेपर्स प्राप्त होतील सध्या पास रेडी आहेत तर पाच पीडीएफ पेपर तुम्हाला लगेच प्राप्त होऊन जातील आणि नंतर दोन दोन दिवसाच्या गॅपमध्ये राहिलेले पास पेपर प्राप्त होऊन जातील तर चला जास्त वेळ न करता आजचे आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न सॉल्व्ह करूया आतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अकॅडमी आता एमपीसी अव्हेलेलबल झाला आहे या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अव्हेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता आणि घेताना जर तुम्ही कोड यूज केलं एल वन झिरो टेन -E तर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल आणि अनॅकॅडी तर्फे एमपीएसी विद्यार्थ्यांसाठी अतिशय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे एकवीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे आणि या टेस्टमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या पन्नास लोकांना अमेझिंग गिफ्ट वाउचर्स आणि दहा लाखांपर्यंतच्या स्कॉलरशिप देण्यात येणार आहे तर अवश्य याच्यात भाग घ्या आणि भाग घेताना तुम्हाला कोड विचारेल तर ता कोड टाकून द्या एल वन झिरो टेन -E तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये भाग घेऊ शकता तसंच बारा नोव्हेंबरला प्रहार राज्यसेवा पूर्व परिषद दोन हजार एकवीस टेस्ट सिरीज होणार आहे दहा ते बारा दरम्यान आणि या ठिकाणी सुद्धा स्कॉलरशिप तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही चांगली रँक घेतली तर आणि चौदा नोव्हेंबरला दहा ते बारापर्यंत पर्यंत आणि एम एन अकॅडमीच्या सगळ्या एमपीसीच्या बॅचेस प्राइस हाईक होणार आहे तर हे होण्याआधीच तुम्ही याच्यात भाग घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला याचं भूर्दंड बसणार नाही तर या ठिकाणी बघा आपण सेपरेट पेजवर आलो आहे इथं पहिला बघा काय दोन सात एक आठ आणि इकडे दोन आहे तीन आठ दोन नऊ आणि सोबत कोण दिलाय पाच आठ तीन दोन या तर यासोबत कोण येणार तर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा बुद्धिमत्तेमध्ये असे प्रकारचे प्रॉब्लेम येतात गुरुत्तरवरचे तर कधीही याला गणिताचे नियम लावत बसायचे नाही बरेच मुलं काय करतील गुणोत्तराप्रमाणे याला सोडवण्याचा प्रयत्न करतील परंतु तो नियम कधीही लावायचा नाही हा बुद्धिमत्तेचा रिलेटेड आहे म्हणजे काहीतरी डिफरंट ट्रिक याच्यात दिलेली असते की तुम्ही पाहून याचं उत्तर काढू शकता तर ती ट्रिक याच्यात शोधायची असते ओके तर याला गणिताचा जो गुणोत्तर आहे तो भाग कधीही याला लावायचा नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तर इथं बघा हे दोन आहे सुरुवातीला इथं किती झाले तीन झाले इथं सात आहे ते इथं आठ झाले इथं एक आहे तर इथं दोन झाले आणि इथं आठ आहे तर इथं नऊ झाले म्हणजे काय येत आहे पुढचा अंक हा दुसऱ्या संख्येतला अंक एकानं जास्त आहे प्रत्येक वेळेस मग इथे तसंच करा इथं पाच आहे तर काय होऊन जातील सुरुवातीला सहा होऊन जातील आठ आहे तर नऊ होऊन जातील तीन आहे तर चार होऊन जातील आणि दोन आहे तर तीन होऊन जातील म्हणजे सहा नऊ चार तीन ऑप्शन नंबर चार याचं उत्तर राहणार ओके दिसायला अंक चार अंकी मोठे कठीण वाटत होते परंतु जेव्हा तुम्ही ट्रिक लिहायला लागते तुम्हाला लक्षात येईल की हा प्रश्न तर फारच सोपा होता प्रश्न क्रमांक पासष्ट बघा चार सोळा एकोणपन्नास चौसष्ट हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरला असेल ओके तो कोणता गट आहे चार सोळा एकोणपन्नास आणि चौसष्ट पाहता क्षणी आपल्याला लक्षात येऊन जाते चा की हे सगळे वर्ग दिसतात हा दोनचा वर्ग आहे हा चारचा आहे हा सातचा आहे आणि हा आठचा वर्ग आहे परंतु आपल्याला इथं पाहायचा आहे की नियम कोणता लागला असेल संख्येच्या घनाला दोन न गुण नाही ओके okay, कोणत्याही संख्येच्या घनाला जर दोन न गुणलं तर दोन येतो का नाही हा लागत नाही नियम किंवा कोणत्याही संख्येच्या वर्गाला दोन न गुणलं ओके एकचा एक दोनचा एक वर्ग दोन दोनचा दोन वर्ग चार नाही हा सुद्धा लागत नाही संख्येच्या वर्गाला पाच नाही नाही हाही नाही लागत तर सरळ सरळ याचा ऑप्शन यापैकी नाही तर या प्रकारचे जे एक्झाम्पल आपल्या परीक्षेमध्ये येतात ते फक्त टाईम कन्झ्युमिंगसाठी आणि तुम्हाला बुचकळ्यात पाडण्यासाठी या प्रकारचे प्रॉब्लेम देतात म्हणजे कोणताही तूक तिथे लागत आहे तिन्ही ऑप्शन फक्त असं नुसतं टाईमपास म्हणून दिलेले आहे कारण की कोणतंच इथं हा नियम इथं लागत नाहीये तर वेळ द्यायचा वाया घालायचा नाही पटकन नियम लावून लावून बघायचे जर लागत असेल तर ठीक आहे नाही लागत असेल तर चौथा ऑप्शन तुम्हाला इथे डी दि दिसेलच की यापैकी नाही प्रश्न क्रमांक सहावा बघा शूटिंग्स यस यू आय टी आय एन जी एस सुटिंग्सला कसं लिहिलं आहे एस जी एन आय टी आय यू एस ओके असं लिहिलं तर शर्टिंग हा शब्द कसा लिहिसाल एस एच आय आर टी आय एन जी याला कसा लिहिसाल तर जो पहिले दिलाय आहे त्याच्यावरून आपल्याला संबंध शोधायचा आहे आता ठीक आहे इथं येस आहे इथं पण येस आहे ओके okay. इथं यू आहे तर इथं काय झालं जी झालं तर तुम्ही थोडं काळजीपूर्वक बघितलं ना तर हा एस या येस सोबत बदलला म्हणजे काही फरक पडला नाही एसला एसच आला यू जो आहे हा, हा यू हा यू जी सोबत बदलला म्हणजे यूच्या जागी जी आला आणि जीच्या जागी यू गेल बघा या ठिकाणी झालं बदल त्याच्यानंतर आयच्या जागी यन आला असा आणि एनच्या जागी आय गेलं बघा या ठिकाणी हा यन आला आयच्या जागी इथं आय गेला येनच्या जागी तर आणि ह्या टी यांनी आपसा आपसा जागा बदलली बघा हा आय पहिले आला आणि टी नंतर केला तर या ठिकाणी मग आपल्याला तोच संबंध इथं सुद्धा लावायचा आहे म्हणजे एसच्या जागी कोण येणार हा एसच्या जागी येणार जी आणि जीच्या जागी कोण जाणार एस हा दोन्ही सोबत सोबत लिहायचे बरं नाही त्याच्यातही कन्फ्यूज होतो दोन्ही लिहायचे शेवटचा सोबतचा सुरुवातीचा मग च्या जागी एन ओके आणि च्या जागी कोण येणार एच येणार ओके दोन्ही ठिकाणची लिहित लिहित जायचे आयच्या जागी आयच राहणार ओके इथं आयच राहणार आणि इथं सुद्धा आयच राहणार आणि इथं आरच्या जागी टी येऊन जातात करेक्ट म्हणजे टी पहिले आणि आर नंतर म्हणजे काय येत आहे जी एन आय टी आर आय बघा जी एन आय टी आर आय का, का नाही हात गेला हा नाही आहे जी एन आय टी आर आय एस एच डबल आय नाही हा सुद्धा नाही जी एन आय नाही हात नाहीच जी एन आय टी आर आय एच एस बघा हा तुंत तुंत जुळत आहे ऑप्शन नंबर चार याचं उत्तर होणार नेक्स्ट प्रॉब्लेम प्रश्न क्रमांक सदुसष्ट डे काय योग्य संख्या निवडा नऊ सातशे एकोणतीस ओके नऊ सातशे एकोणतीस तर अठरा सोबत कोण येणार तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर नऊ नऊचा घन सोबत कारण की नऊचा घन काय असतो नऊ गुणिला नऊ गुणिला नऊ करा तुम्ही काय येते बघा नऊ नऊ एक्याऐंशी एक्याऐंशी नऊ नऊ एक नऊ नऊ बहात्तर सातशे एकोणतीस येते करेक्ट मग तसंच याचं अठरा आणि इथं काय ना अठराचा घन अठराचा घन काय येतो पाच हजार आठशे बत्तीस ओके घन आपल्याला दहापर्यंत पाठ असलेच पाहिजे दहा पर्यंतचे घट पाठ असलेच पाहिजे तर तुम्हाला उत्तर लवकर काढता येतो ओके okay. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अडुसष्ट रिकाम्या जागे योग्य पर्याय निवडा ओके okay. चला बघा आता काय दिलं आहे ए डी आता रिकाम्या जागा किती आहे ते आपल्याला इथं अजून कन्फ्यूज करण्यासाठी सांगितले नाही की इथं किती एक बसतील की दोन बसतील की तीन ते सांगितलं नाही हा तर इथं काय सी डी बी आणि इथं हे आहे आणि इथं ए डी आणि हा बी आहे ओके हा थोडं प्रिंट मिस्टेक झालाय हा एच नाही हा बी आहे लक्षात ठेवा ज्यांनी पेपर घेतले टेसरी जॉईन केली त्यांना पुन्हा सांगून देतो की इथं बी आहे आणि इथं रिकामी जागा तर या ठिकाणी ज्या अशी जेव्हा सिरीज येते ना ने तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की इथं जितके अल्फाबेट असतील प्रत्येक गट हा सारख्या अल्फाबेटचा असतो ओके प्रत्येक गट हा सारख्या अल्फाबेटचा असतो तर बघा इथं दोन आहे तर जर पहिला ऑप्शन बघितलं तर पहिला ऑप्शन काय म्हणते पहिल्या रिकामी जागेमध्ये किती येते फक्त ए सांगत आहे तो पहिल्या रिकाम्या जागेमध्ये काय येणार म्हणते ए म्हणजे इथे किती अल्फाबेट होतील पहिल्या गटात तीनच होतील परंतु इथं हे एक दोन तीन ऑलरेडी आहे आणि इथं एक आलं की चार होऊन जातील म्हणजे हा गट समान होता है का हे तीनचा गट हा चारचा गट नाही असं होऊ शकत नाही या प्रकारच्या ज्या सिरीज असतात त्याच्यामध्ये समान गट असतात म्हणून हा होणार नाही पहिलं होणार नाही कारण की गट समान झाले पाहिजे या सिरीजची विशेषतः तीच असते की गट समान झालेच पाहिजे दुसरं बघा दुसरं इथं बी बी होणार या दुसऱ्या याच्यात सी सी म्हणते आणि तिसऱ्या याच्यात काय तिसऱ्या याच्यात कॉमन दोन काहीच दिलं नाही म्हणजे हा सुद्धा नाही होणार तिसरं बघा बी सी ए आणि सी हा हा होऊ शकतो कारण बघा पहिल्या ठिकाणी दोन म्हटले तर चारचा गट होऊन जाईन इथं बी सी आलं तर इथं ए आणि इथं सी चार चारचे गट होत आहे करेक्ट आणि हा तर होतच नाही तुम्ही काही लॉजिक नाही लावलं तरी तुम्हाला सहज उत्तर सापडून जाते म्हणजे उत्तर काय असतं ऑप्शन नंबर तीन तुम्ही लावून बघा लागल्यास बघा ए डी आणि हे इथं रिकामी जागा ठेवतो ओके हे सोडवण्याची ट्रिक तुम्हाला सांगतो इथं तर तुम्हाला ऑप्शनवरूनच उत्तर सापडून गेलं पण ऑप्शनवरून नाही सापडलं तर याची ट्रिक असते सी डी बी इथं रिकामी जागा आणि इथं ए नंतर काय डी आणि इथं बी आहे करेक्ट रिकामी जागा तर या ठिकाणी बघा ए सी ए म्हणजे पुढच्या जागी जे काही असतं तर पुढे ए ए आलं असतं म्हणजे एक ए नंतर सी सी नंतर ए पुन्हा ए नंतर सी अशी सिक्वेन्स चालत आहे इथं डी 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 आहे म्हणजे पुढे काही असतं अजून काही डी चालत असतं ही सिक्वेन्स सारखी चालत आहे इथे बी बी इथं काय येणार बी येणार लक्षात आलं मग या ठिकाणी इथं तिन्ही रिकामी जागा आहेत इथं तुम्हाला थोडंसं ऑप्शन उरून जावं लागते तर ऑप्शनमध्ये इथं काय दिलं सी म्हणजे इथं सी आला तर या ठिकाणी मग इथे सी इथंही सी, सी येऊ शकते किंवा इथं सी ए सी असंही येऊ शकते ओके परंतु इथं काही काळजी करायची गरज नाही कारण एकच ऑप्शन विचारलं होतं तर इथं या प्रकारे याच्या करून तुम्ही उत्तर काढू शकता तर याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर तीन प्रश्न क्रमांक एकोणसत्तर सिद्धीचा जन्म सोमवारी पंधरा सप्टेंबर ओके पंधरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला तर महिना सुद्धा महत्वाचा आहे तारीख आणि वर्ष महिना आणि वर्ष फार महत्वाचा असतो कॅलेंडरमध्ये असं काही विचारलं असेल तर तर दुसरा वाढदिवस ओके इचा जन्म सत्त्याण्णवला ला झाला तर दुसरा वाढदिवस कधी येण्याचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पहिला वाढदिवस आणि एकोणीसशे नव्याण्णवला त्याचा दुसरा वाढदिवस येईल करेक्ट हे तर सगळ्यांना माहिती आहे ना हे सप्टेंबरला सप्टेंबर राहणार हे पंधराला पंधरा राहणार हे सारखंच राहणार तर नेहमी लक्षात ठेवा कॅलेंडरमध्ये एक जानेवारीचा जो वार असतो तोच एक वार एकतीस डिसेंबरला असतो सारखे वार असतात कोणत्या तारखेला एक जानेवारी आणि एकतीस डिसेंबरला हे सारखे वार असतात ओके कधी हे सामान्य वर्षामध्ये कोणतं वर्ष सामान्य वर्ष परंतु लीप वर्ष असेल तर हे सामान्य वर्षात आणि लीप वर्षामध्ये थोडंसं वेगळं असते काय असते वेगळं लीप वर्षामध्ये एक जानेवारीला जो वार असेल तो एकतीस डिसेंबरला एकतीस डिसेंबरला तो नसतो एकतीस डिसेंबरला पुढे जातो एकतीस डिसेंबर प्लस वन येऊन जाते प्लस वन म्हणजे समजा जानेवारीला सोमवार असेल तर एकतीस डिसेंबरला मंगळवार येईल हे याची विशेषता आहे का कारण की लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो कोणता फेब्रुवारी महिन्याचा ओके लीप वर्ष कसं ओळखायचं ते सगळ्यांना अपेक्षा करतो ते सगळ्यांना माहीतच चा असेल ओके तर आणि ली वर्षामध्ये मग पुढच्या वर्षीचा जे वार आहे तो एक दिवसाने पुढे जातो पुढच्या वर्षी काय जातो वार एक दिवस पुढे जातो नाही दोन दिवस पुढे लीप वर्षामध्ये पुढच्या वर्षी दोन दिवस ओके पण एकतीस डिसेंबरला एक दिवस पुढे जातो हे लक्षात ठेवा साधारण वर्षामध्ये एक जानेवारी एक एकतीस डिसेंबरला सारखे वार आणि लीप वर्षामध्ये एक जानेवारी एक डिसेंबरला एक दिवस पुढे जातो जर सोमवार असेल एक जानेवारीला तर एकतीस डिसेंबरला मंगळवार येणार एक गोष्ट लक्षात ठेवा आता लीप वर्ष आहे का तर एकोणीसशे शहाण्णव हा लीप वर्ष आहे एकोणीसशे शहाण्णव हा लीप वर्ष आहे मग शहाण्णव नंतर वर्षा दर चार वर्षांनी येतो म्हणजे पुढचा लीप वर्ष कोणता येणार दोन हजार हा वर्ष येणार सन दोन हजार पण याच्या शहाण्णव येत नाही दोन हजार येतात सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आहे म्हणजे वर्षाची भानगड नाहीच आहे आणि या दिवशी काय होतं जन्माच्या दिवशी सोमवार पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी सारखा वार असतो ओके पण नेक्स्ट इयरला काय होणार इथं सोमवार असेल तर इथं मंगळवार येणार आणि मंगळवार असेल तर इथं बुधवार येणार म्हणजे दरवर्षी एक दिवसानं पुढे वार जातो कारण एकतीस डिसेंबरचा वार सारखाच राहतो सत्त्याण्णवच्या एक एकतीस डिसेंबरला सोमवारच येणार म्हणजे एक जानेवारी एकोणीस अठ्ठ्याण्णवला मंगळवार आणि नव्याण्णव नंतर बुधवार म्हणजे कोणता वार येत आहे बुधवार ऑप्शन नंबर एक याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रॉब्लेम प्रश्न क्रमांक सत्तर बघा पॅराग्राफ हा बावन या, या प्रकारे लिहिला जॅक जॅकेट हा असं लिहिलं तर पॅकेज काय येईल मग पी साठी काय येणार तर शोधा पी कुठे दिसत आहे बघा या ठिकाणी पी आहे पीसाठी काय वापरलं पाच मग आपणही काय घेऊ पीसाठी पाच घेऊ नंतर बघा दोन नंबरला काय ए आहे मग एसाठी बघा यांनी काय वापरलं एसाठी यांनी वापरलं दोन मग आपण सुद्धा एसाठी दोन घेऊ त्याच्यानंतर सी सी बघा दोन पैकी कुठं दिसत आहे का जॅकेटमध्ये आहे तीन नंबरला म्हणजे सात आहे मग आपण हे सात घेऊ त्याच्यानंतर के के कुठे आहे के जॅकेटमध्ये आहे चार नंबरला तर एक दोन तीन चार आठ आहे आठ घेऊया ओके के झाल्यानंतर पुन्हा ए आहे ए साठी दोन आहे आपण घेतला आहे ऑलरेडी आणि जी साठी काय आहे जी बघा तुम्हाला दिसेल पॅरेग्राफ मध्ये एक दोन तीन चार पाचव्या नंबरचा एक दोन तीन चार पाच म्हणजे जी साठी तीन आहे आणि शेवटी राहिलं ई साठी काय वापरलंय तर पॅक ओके ई जॅकेटमध्ये आहे ई बघा शेवटून दुसरं तर नऊ या प्रकारचा अंक येईल पॅकेज बावन बावन्न अठ्यात्तर दोनशे एकोणचाळीस बावन अठ्याहत्तर दोनशे एकोणचाळीस ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर येणार प्रश्न क्रमांक एकाहत्तर अर्थचा सांकेतिक संकेत तीन शून्य सात आठ दोन असेल अल्फाचा शून्य पाच शून्य सहा पाच दोन शून्य व एनचा तीन एक चार असेल तर पेटंट संकेत काय असेल अकॅडमी तर्फे बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाले आहेत ज्याच्यामध्ये दहा नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे ध्येय फॉर राज्यसेवा बॅच थ्री मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तसंच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल पी एसआय प्रिलिम्स एक्झाम बॅच टू ही तेरा नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे सुद्धा मेंटर्स स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि सतरा नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे रणांगन कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम बॅच नंबर ट्वेंटी याचे सुद्धा मेंटर्स स्क्रीनवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर या सगळ्या बॅच जॉईन करा आणि आपली अन एमपीएससी तर्फे एक पद फिक्स करा तर या ठिकाणी पण मागच्या सारखंच आहे फक्त तीन तीन गोष्टी दिल्या काय दिल्या तीन अर्थ ई ए आर टी एच अर्थ काय दिलं तीन शून्य सात आठ दोन इंग्लिशमध्ये लिहित आहे अल्फा त्याच्यानंतर ए एल पी एच ए इंग्लिशमध्ये काय लिहित आहे अंक शून्य सहा पाच दोन शून्य आणि नंतर एंड एन्डसाठी काय वापरलं तीन एक चार तर काय विचारलं आपल्याला पेटंट पी ए टी ई -E एन काय असेल तर या ठिकाणी तरीच आहे फक्त तीन तीन गोष्टी दिल्या त्याच्यावरून आपल्याला काढायचं तर सगळ्यात पहिले पी पी साठी बघा कुठं दिसत आहे अल्फामध्ये पी आहे तीन नंबरला मग या तीन नंबरला काय पाच आहे मग आपण पाच घेऊया त्याच्यानंतर काय ए ए साठी बघा अल्फा अल्फामध्ये शून्य आहे बरोबर आणि या ठिकाणी पहिल्यामध्ये पण बघा एसाठी शून्यच वापरलं मग आपण सुद्धा शून्यच घेऊया त्याच्यानंतर पुन्हा टी आहे ओके टी कुठे आहे हा अर्थमध्ये तो टी काय वापरलं टी साठी आठ आपण सुद्धा आठ घेऊया त्याच्यानंतर ई एंड मध्ये बघून घ्या तीन आहे मग आपण सुद्धा तीन घेऊ आणि इथं बघा अर्थमध्ये पण ई होतं त्याला तीनच वापरलं होतं ई झालं त्याच्यानंतर यन आहे एन साठी काय वापरला एन मध्ये बघा एक वापरला आहे एन साठी आपण सुद्धा एक आणि टी साठी तर आपण घेतलंच होतं काय घेतलं होतं तीन नंबरचं आठ पन्नास पन्नास त्र्याऐंशी अठरा पन्नास त्र्याऐंशी अठरा ऑप्शन नंबर चार याचं उत्तर होईल ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक बहात्तर एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला दोन गुण परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी केला जातो तेजस्वीने जा शंभर पैकी ऐंशी प्रश्न सोडवले तेव्हा तिला ते एकशे बेचाळीस गुण मिळाले तर तिनं किती प्रश्न बरोबर सोडवले हा जो टॉपिक आहे ना इथलचा हा फार महत्वाचा आहे बरं का किती सोडवले याच्यावर उत्तर बरेच लोक इथं चुका करतात आणि उत्तर रॉंग क्लिक करून येतात तर हा याच्याकडे काळजीपूर्वक थोडं बघत जा किती सोडवले ऐंशी प्रश्न सोडवले करेक्ट एका प्रश्नाला किती गुण आहे दोन गुण आहे म्हणजे जर ऐंशी पैकी जर ऐंशी बरोबर असते तर किती पडायला पाहिजे होते एकशे साठ पडायला पाहिजे होते करेक्ट पण एकशे साठ पडले का नाही मग किती पडले एकशे बेचाळीस जितके तिला पडले ना त्याच्यातून मायनस करायचे एकशे साठ मधून एकशे बेचाळीस काय करायचे वजा हे येते अठरा करेक्ट अठरा आले ना या अठराचं काय करायचं बघा दोन गुण बरोबर आले तर दोन गुण मिळतात परंतु एक चुकलं तर मायनस एक होतो म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आहे ना तर अशी किती गुण जातात तीन गुण जातात कारण दोन गुण तर भेटणारच नाही उलट एक गुण कमी केला जाईल तर किती गुण कमी होतात तीन गुण कमी होतात त्या हे जे अठरा आहे या अठराला या तीन न भागायचं काय येतो सहा तर हे असतात सहा चुकले सहा प्रश्न तिचे चुकले अटेम्प्ट किती केले होते ऐंशी प्रश्न तिनं सोडवले होते तर ऐंशी पैकी बहात्तर काय सॉरी चौऱ्याहत्तर काय येतील बरोबर हा जो फिगर येतो हा नेहमी चुकलेल्या ओके चौऱ्याहत्तर चुकले चौऱ्याहत्तर बरोबर आणि सहा चुकीचे असं याचा फिगर येणार तर आपल्याला काय विचारलं तर किती प्रश्न बरोबर सोडवले तर बरोबर सोडवले तिनं चौऱ्याहत्तर ऑप्शन नंबर चार याचं उत्तर असणार हे ट्रिक लक्षात ठेवायची या नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने एक एकदा हस्तांदोलन केलं तर किती हस्तांदोलने होतील हा आता खूप सोपा आहे किती खेळाडू विचारले अकरा अकरा घ्यायचे त्याच्या पाठीमागची संख्या घ्यायची काय आहे दहा आणि भागायचं दोन ही याची ट्रिक आहे बेपंच दहा नाकरापाची पंचावन्न झाले इतके हस्तांदोलन होतील पंचावन्न हस्तांदोलन होतील ऑप्शन नंबर चार उत्तर येणार नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न चौऱ्याहत्तर एका टोपलीतील फुलांच्या बारा पंधरा किंवा अठरा या प्रमाणे माळा केल्यास प्रत्येक वेळेस तीन फुले उरतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील हा दोन्ही मध्ये क्वेश्चन येऊ शकतो बुद्धिमत्ते सुद्धा येऊ शकतो आणि गणितात सुद्धा येतो जे फुलांची संख्या सांगितली यांचा काढायचा लसावी लसावी कसा काढतो आपण याची शॉर्ट ट्रिक बारा पंधरा अठरा याप्रमाणे लिहायचं तिघाला कशाने भाग जाऊ शकतो तीन मग तीन चोक बारा तीन तिनपाची पंधरा तीन तीनचं अठरा पुन्हा दोन न द्या बेदोनी चार पाचला जात नाही पाच जशाला तसे बेत्रिक सहा आता हे दोन पाच तीन कशानेच कशाला जात नाही तर दोन पाच तीन लिहून घ्यायचे इकडं सरळ सरळ आता सोडवा तिनपाची पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ आणि साठ त्रिक एकशे ऐंशी हाला लसावी किती याला लसावी एकशे ऐंशी ओके तर एकशे ऐंशी जर फुलं असते तर एकही फुल शिल्लक राहिलं नसतं हे याचा अर्थ असते ओके पण काय म्हणते प्रत्येक वेळी तीन फुले उडतात म्हणजे एकशेऐंशी पेक्षा जास्त आहे एकशेऐंशी प्लस थ्री असतील हा लस एकशे ऐंशी होता तीन उरतात म्हणून प्लस तीन केले तर एकशे त्र्याऐंशी याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर राम पश्चिमेकडे आता दिशा सगळ्यात पहिले आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे उत्तर दक्षिण याच्यात कोणीच कन्फ्यूज होत नाही पूर्व पश्चिम मध्ये बरेच मुलं कन्फ्यूज होतात नेहमी लक्षात ठेवा पश्चिम ही या बाजूला असते आणि पूर्व या बाजूला ओके इकडे हे लक्षात ठेवत जा तर काय म्हणते आता बघा आता सोपं जाईल तुम्हाला राम चार किलोमीटर पश्चिमेकडे गेला ओके म्हणजे पश्चिम दिशा इकडं आहे ओके इकडे किती गेला चार किलोमीटर ठीक आहे तिकडं ना डावीकडे होऊन तीन किलोमीटर चालला तर पश्चिमेकडे गेल्यानंतर तो डावीकडे वळला मग पश्चिमेकडे जर तोंड असेल तर डावी बाजू कोणती येते दक्षिण बाजू ही डावी असते म्हणजे खाली उतरला तो किती तीन किलोमीटर हा तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर तर निघालेल्या ठिकाणापासून किती अंतरावर मग जे इथून किती अंतरावर आहे बघा जर आपण असा काढला तर हा बघा कर्ण भेटतो आपल्याला आणि इथं असा काटकोण त्रिकोण भेटतो करेक्ट तर कोणता नियम लागतो पायथागोरसचा नियम लागतो पायथागोरस काय म्हणतो पायथागोरसचा नियम पायथागोरसचा नियम असतो की पायथागोरसचा नियम आपल्याला सांगतो की कर्ण वर्ग बरोबर असतो पायावर्ग प्लस उंचीचा वर्ग तो हा अपेक्षा करतो सगळ्यांना माहिती असेल बेसिक प्रश्न आहे पाचवी सहावी मध्ये आपण शिकलेलो तर आपल्याला हा कर्ण काढायचा आहे माहित नाही म्हणून आपण एक्स घेऊया एक्सचा वर्ग पाया समजा आपण घेतलं तीन तीनचा वर्ग उंची घेतली चार चारचा वर्ग तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा सोळा नऊ पंचवीस एक्सचा वर्ग बरोबर आला पंचवीस तर एक्स बरोबर काय ना वर्ग मुळात पंचवीस आणि वर्गमुळात पंचवीसचा काय तो एक्स बरोबर पाच तर या ठिकाणी आपले बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न इथे कंप्लीट होतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता Uh, सावा जो पेपर आहे तो सॉल्व करूया तर अपेक्षा करू तुम्हाला सगळे प्रॉब्लेम समजले असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब कर सबस्क्राईब करून घ्या आणि या सगळ्या पीडीएफ पाहिजे असेल तर खाली मोबाईल नंबर करून त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पीडीएफ प्राप्त करू शकता त्याच्याविषयी इतकंच धन्यवाद मित्रांनो अनअकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शनवर भेटून जातील एका महिन्याचं तसंच चोवीस महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाला इथे दिसत आहे सोबत so, तुम्ही कोड यूज केला -E एओएच ई एल वन झिरो टेन तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील तर आजच अनकॅडमी ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एमपीसी तयारीला लागा